घर जिथे अभंग राहतात, एक घर जिथे वेद सर्वत्र दिसतात, एक घर जिथे ज्ञानोबा तुकोबांच्या ओव्या राहतात, एक घर जिथे अभंगांच्या भिंती आहेत, एक घर जिथे ओव्यांचं छत आहे. चला एका अशा घरात. गोविंद गोविंद यनी कोलुवरे, गोविंद यनी कोलुवरे, गोविंद गोविंद यनी कोलुवरे, गोविंद यनी कोलुवरे, गोविंद गोविंद यनी कोलुवरे. नाशिकमध्ये राहणाऱ्या थोरात कुटुंबाचं हे घर. या घराच्या भिंती, दरवाजे, स्वयंपाकघर, बेडरूम हे वेदांनी आणि मंत्रांनी भरून गेलंय. या घरात राहणारा 16 वर्षांचा चारुदत्त याला एक दैवी चमत्कारच म्हणावा लागेल. वयाच्या 10 वर्षांपासून तो फक्त लिहितो आणि लिहितोच आहे. असंख्य अवघड आणि सर्वसामान्यांच्या समजण्यापलीकडचे श्लोक, संतांची वचनं, ओव्या, अभंग, धर्मग्रंथ. चारुदत्तच्या घरात पाऊल ठेवल्यानंतर घरातला एकही कोपरा, एकही जागा अशी नाही ज्या ठिकाणी त्यानं हे लिखाण केलेलं नाही. घर जिथे अभंग राहतात, एक घर जिथे वेद सर्वत्र दिसतात, एक घर जिथे ज्ञानोबा तुकोबांच्या ओव्या राहतात, एक घर जिथे अभंगांच्या भिंती आहेत, एक घर जिथे ओव्यांचं छत आहे. चला एका अशा घरात.